हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पारिभाषिक शब्द पाहणार आहोत. इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 ते 4 गुणांसाठी पारिभाषिक शब्द यावर प्रश्न येतात. आता हे पारिभाषिक शब्द असतात तरी काय, तर ज्ञानप्रसाराच्या विविध माध्यमात आणि जीवन व्यवहारात सतत बदल होत असतात. साहजिकच त्या त्या ज्ञानक्षेत्रात व व्यवहारात प्रचलित शब्दाहून वेगळे शब्द वापरले जातात. विशिष्ट ज्ञानक्षेत्रातील माहिती, संकल्पना यांच्या प्रकटीकरणाला योग्य ठरतील असे शब्द वापरण्याची गरज असते. भाषिक व्यवहाराच्या या वेगळेपणातून ज्ञानक्षेत्रांची व व्यवहारांची परिभाषा सिद्ध होते. अशा परिभाषेतून शास्त्रभाषेचा व ज्ञानभाषेचा विकास होत असतो. बदलते जीवन व्यवहार, वाढत्या गरजा आणि विस्तारणारी ज्ञानक्षेत्रे यानुसार पारिभाषिक संज्ञा निर्माण होतात. पारिभाषिक संज्ञांच्या वापरामुळे विचार, संकल्पना यांच्या प्रकटीकरणात विशिष्टता, निर्दोषता येते. पारिभाषिक संज्ञांचा मूळ उद्देश व्यवहार सापेक्ष भाषेचे उपयोजन हा आहे. शिक्षण, विविध शास्त्रे, प्रशासन, आरोग्य, समाज, उद्योग, व्यापार, न्याय, आर्थिक व्यवहार, कला, संस्कृती इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये आवश्यकतेनुसार पारिभाषिक संज्ञा किंवा शब्द उपयोगात आणल्या जातात. या शब्दांमुळे किंवा या पारिभाषिक संज्ञांमुळे ज्ञानव्यवहार अधिक प्रभावी आणि सुस्पष्ट होतात. या दृष्टीने पारिभाषिक संज्ञांना किंवा पारिभाषिक शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असते. तर अशा प्रकारे आता आपण पारिभाषिक शब्दांचे महत्त्व जाणले. आता हे शब्द कोणते आहेत ते आपण पाहूया. तर पहिला शब्द आहे कॅलिग्राफी. कॅलिग्राफी म्हणजे, आता आपण जसं मराठीमध्ये शब्दांत पाहणार आहोत, तर कॅलिग्राफी म्हणजे आहे सुलेखन. त्यानंतर आहे ॲकॅडमिक क्वालिफिकेशन, म्हणजेच शैक्षणिक अर्हता, म्हणजे कार्यवाही किंवा कृती. त्यानंतर आहे सेन्सस, जनगणना, ॲनिव्हर्सरी, वर्धापन दिन, कॉर्पोरेशन म्हणजेच महामंडळ, लिरिक्स म्हणजेच भावगीत, मॅगझिन म्हणजे मासिक पत्रिका, प्लंबर, नळ कारागीर, इंडेक्स, अनुक्रमणिका, ज्युनियर क्लर्क, कनिष्ठ लिपिक, सेक्रेटरी. हा शब्द आपण बऱ्याचदा वापरतो, परंतु याला मराठीमध्ये काय म्हणतात माहीत आहे? सचिव, डिसमिस, बडतर्फ, इव्हेंट. हा शब्द देखील आपण बऱ्याच वेळा वापरतो. आता पाहूया इव्हेंटला मराठीमध्ये काय म्हणतात. इव्हेंट याला मराठीमध्ये शब्द आहे घटना. एजंट म्हणजे अभिकर्ता. ऑनरेबल म्हणजेच माननीय. बायोडाटा म्हणजे स्वपरिचय. कॅटेगरी प्रवर्ग. गुडविल म्हणजेच सदिच्छा. सो फ्रेंड्स, आता आपण पारिभाषिक शब्द पाहिले. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला गुडविल्स आणि सदिच्छा खूप खूप शुभेच्छा. सो फ्रेंड्स, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करत राहील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. सो फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.